पाण्याच्या नावावरती 15 वर्ष राजकारण केलं, बरोबर आहे, आणि आता एमआयडीसी नावाने आणखीन 15 वर्ष राजकारण करणार. कोणची पार्टी येऊन द्या, शेतकऱ्यामध्ये काय फरक नाही, तुम्ही काय करणार सांगा. मेहरबाडी करून शेतकऱ्याला आहे का नाही जगून द्या, एवढीच इच्छा आहे. समोरचा रस्ता बघा, मेन रोड आहे, दहिवडी कराड बघा, दाखवते रोड कसा आहे, कुठला विकास, मेन रोडला विकास नसतो तर साईडला काय विकास करणार. पाणी जयकुमार गोरेंनी नाही आणलं, पृथ्वीराज बाबा चव्हाण असताना ही आमदार जयकुमार गोरे भाऊ हे चौथ्यांदा निवडून आले पाहिजे हे आमचं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. काहीच रोजगार नाही, काय कुठं काय येतो. एमआयडीसी या 15 वर्षात त्यांनी सांगितलं सभेत की 15 एमआयडीसी होणार म्हणून. 15 वर्षाआधी का झालं ना एमआयडीसी, आता काय एमआयडीसी होणार या 5 वर्षात. एक एक फुटाच्या रस्त्याला खड्डे आहेत, कसला विकास झाला. या तालुक्यामध्ये 1 रुपयाचं गारगे साहेबांनी काम आणलं नाही आणि त्यांना उभं राहायचा नाही, ती काळजी गरज नाही. कुठं रोजगार आहे त्यांनी दाखवा फक्त, कुठं तरुणांनी रोजगार दिला, कुठं कंपनी उभी केली त्यांनी, कुठे एमआयडीसी केली. विकास असा आहे की रस्ता अजगर करायचा, रस्ता डांबरीकरण करायचं, तो उकडायचा, परत पाईपलाईन करायची आणि परत त्याचं वाटपूळ करायचं, हे ह्यांचा विकास आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडला रातून दिवस कॅनल चालू होता, ती पाणी काय द्यायचं का, त्यात उडी मारून आत्महत्या करायची. 15 वर्ष का झोपलेला का तुम्ही, 15 वर्ष काय केलं तुम्ही. ही आता बहिणीचं काय चाललेलं आहे, काय बहिणीचं चाललेलं आहे, 1500 रुपये देत आहे, तिची सुरक्षा बघा ना. लोकांना तुम्ही सरकारनं लाडकी बहीण योजना आणली पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरुण वर्गाला काम नाहीये. लाडकी बहीण 3000 रुपये विसरले असतील, 3000 रुपये विसरले. काय केलं मला सांगा, ही रोड बघितलं तिकडे बघा ना, रोड गोरे साहेबांनी काम केलं, ही केलं, पाणी आणलं, कुठं आणलं पाणी. 15 वर्ष आमदार विचारात घेत नाही, 2009 पासून आमदारांच्या बरोबर. मी माजी सैनिक आहे, 24 वर्ष सर्व्हिस केली, आम्ही लढाई लढलो 71 च्या लढाईमध्ये, ही इंदिरा गांधी त्यावेळेस मी सगळं काय केलं, काय फायदा आहे आमचा की रोड नीट नाही. तर राम राम मंडळी, जत्रा लोकशाहीची चर्चा माणखटाव विधानसभा मतदारसंघाची. सध्या आपण आहोत माणखटाव मधल्या खटाव मध्ये, वडूज, खटाव तालुक्यातल्या वडूज या गावामध्ये. या ठिकाणी बघायला गेलं म्हणजे या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर प्रभाकर घारगे विरुद्ध जयकुमार गोरे अशी टफ फाईट होतीये, दुरंगी लढत होतीये. आता या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, विधानसभेचं मैदान कोण मारणार, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आपल्याला 23 तारखेला कळेलच, पण तोपर्यंत इथली जनता काय म्हणतीये ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. चला, काय वार आहे मतदारसंघात. कमळ वा, कमळ 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 म्हणजे कोण, हा कमळ म्हणजे कोण. आव कमळ भाजप. भाजप कोण उमेदवार आहे पण. जयकुमार गोरे. अच्छा, तर तुमचं काय वेगळं मत आहे. माझं वेगळं मत आहे. बरं, वेगळं मत. तुतारी चालेल. तुतारी चालेल का, बरं असं वाटत. सामान्य जनताच की तुतारी जर माग आहे, नेतं सोडलं तर नेतं सगळं इकडं येते भाजप. सामान्य जनता सगळी तुतारी शरद पवार. बर, काय विकास काम झाली का तालुक्याची. विकास काम काय, विकास काम काहीच नाही झाली, फक्त हे सगळं पाण्यावर राजकारण. कुठे पोहोचलाय मग विकास. विकासच नाही, काय विकास आहे गाव. कामच नाही तर काय काम. जसं की बघा की आता रस्त बघा तुम्ही, आता फिरताय तुम्ही रस्त बघा, समजा एखादी काय एमआयडीसी आल्या का काय उद्योगधंदा आले काहीच नाही. काय म्हणताय, कुठे पोहोचलाय विकास तुमच्या मते. विकास कुठे पोहोचलाय. विकास नाही कुठेच पोहोचला अजून. काय का, समोरचा रस्ता बघा, मेन रोड आहे, दहिवडी कराड बघा, दाखवा तो रोड कसा आहे, कुठला विकास. मेन रोडला विकास नसेल तर साईडला काय विकास करणार. बर, कोण व्हायला पाहिजे आमदार. आमदार कोण व्हायला पाहिजे बघू किती. आता मताच्या ह्याच्या आता विद्यमान आमदारांनी कामं केली का. टाकायचं कोणाला तरी. विद्यमान आमदारांनी कामं केली का. केली. काय काय झाली कामं. सगळी येताना पाणी हे सोडलं, सगळे सोडलं. झालं का. बर बर, झाली का हो कामं. हो झाली काम. झाली. मेन म्हणजे पाणी, पाणी आहे तर जीवन आहे. ह्या काँग्रेस राष्ट्रवादीनं
वीस वर्ष लावली नसते कॅनल फोडण्याला. बंधारा चार वर्ष वीस वर्ष पाणी वाहत होत त्या पराडीचं धरण बांधलं, वीस वर्ष पाणी नदीला जात होत. अच्छा. ते काँग्रेस राष्ट्रीय धरणात 15 ते 20 वर्ष नुसतं कॅनल सुरू झाले. ते काम नाही झाली का तेव्हा? तेव्हा काम नाही झाली, नुसते चालले काम मंजूर होते, बजेट संपायचं, परत बजेट मंजूर, परत काम अर्धवट. पण हे भाजप शिवसेना आले तेव्हा इकडे मान खटाला पाणी आलं, आणि पाणी म्हणजे मेन महत्वाचं काम हे त्यांचं. अच्छा, काय म्हणताय भाजप शिवसेना आल्यानंतर पाणी आलं म्हणतात? अगोदर काँग्रेसच्या काळातच कॅनॉलची वगैरे कामं झाली ना. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असतानाच पाणी आलं. भाजपचा काय विषय? त्यांचं म्हणणं आताच पाणी आलं आम्हाला, त्याच्या आधी पाणीच नाही आलं, फक्त कामं मंजूर झाली. नाहीच की काँग्रेसच्या काळातच आले पाणी. काँग्रेसच का? आमदार जयकुमार गोरे काँग्रेस मध्ये होते ना, त्यावेळेस पाणी आलं. म्हणजे पृथ्वीराज बाबाच्या सपोर्ट मुळे पाणी आलं. बर, काय म्हणताय पाणी कुणामुळे आलं? पाणी पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, आणि त्यांच्या काळात बरीच काम मोठी झाली. म्हणजे सातारा जिल्ह्याला चांगल्या लागलेला आपल्याला आम्हाला माणूस आहे मोठा. सातारा जिल्ह्याला आपल्याला मोठा माणूस आहे. पण आता जयकुमार गोरे प्रभाकर घाडगे उभे राहिलेत, कुणाचं पारडं जड वाटतंय? आता घाडगे साहेबच आहेत. घाडगे साहेब का? बरं, कारण महाविकास आघाडीचं काम चांगलं आहे इकडे. ते पाणी आणलं म्हणतात त्यांनी इकडं. पाणी जयकुमार गोरेंनी नाही आणलेलं, पृथ्वीराज बाबा चव्हाण असताना आणले त्यांनी. आणले स्वतः 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 ते होते या भागात, स्वतः 32 वेळा इथं आले होते. स्वतः आले होते 32 वेळा. आता इथलं राजकारण पाण्याभोवती फिरतय काय? नाही नाही, पाण्यावर काय सुद्धा नाही, अजिबात नाही. कशा भोवती फिरतय आता ते काय ते आता दिसतेच की तुम्हाला सांगितलं की आम्ही थोडक्यात आमचं मत. अच्छा बर, चला मित्रांनो, काय म्हणता, काय कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? आता हो घाडगे साहेब. घाडगे साहेब का? बर, त्यांनीच काम केले मागच्या ह्याच्यात 15 वर्ष आधी तेच होते आमदार, चांगलं काम केलं. तर जयकुमार गोरे होते 5 वर्ष आमदार, काय केलं का, झालं का काही काम की नाही झाली? काम मानखटाव मध्येच झाली. बर, तिथे कुठे झाली? इथं नाही झाली, वडूज मध्ये नाही झाली. नाही झाली, काम भरपूर आहेत तशी होणार. इथलं पाणी म्हणजे आमच्या गावात पाणी त्यांनी नेलं. कुठे? मानखटाव मध्ये. आमच्या गावातली माणसं चिडून आहेत असं. आमचं गाव म्हणलं मग त्यांनाच मत देणार ना. अच्छा, कोण होईल आमदार? आमदार आता घाडगे साहेबच होणार. घाडगे साहेबच होणार. बर, काय तरुणांच्या हाताला रोजगार आहे का इथं? काय नाही. नाही, काय करतात तरुण इथे? तरुण काय असंच की तिकडं तिकडं काहीच रोजगार नाही. काय कुठं काय येतो? एमआयडीसी या 15 वर्षात त्यांनी सांगितलं सभेत की 15 एमआयडीसी होणार म्हणून. 15 वर्षाआधी का झालं ना एमआयडीसी? आता काय एमआयडीसी होणार? या 5 वर्षात आधी व्हायला पाहिजे होती. ते लाडकी बहिणीला पैसे दिले, परत काय इम्पॅक्ट पडेल का इथं? इम्पॅक्ट काय येतो? ते लाडकी बहीण 3000 रुपये विसरले असतील. 3000 रुपये घेऊन विसरले असं साडी घेऊन. बर 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 बर, काय म्हणताय कुणाची हवाय मतदारसंघात? मी इथे जॉब साठी आलोय. बर, तुम्ही इथलेच का? कुणाची हवाय मतदारसंघात? भाजप. भाजप म्हणजे कोण? कोण म्हणजे? जयकुमार. जयकुमार गोरे. बर बर बर. घाडगेंची हवाय पण म्हणतायत लोक. आता ज्या तिथे इच्छेचा प्रश्न आहे. बर बर. जयकुमारांनी कामं केली का मग? कामं झाली का? कोणी जयकुमार? विकास कामं. काय काय विकास कामं झाली? चांगले रस्ते झाले, पाण्याचं झाले, आणखीन काय पाहिजे? लोक म्हणतात रस्ता नीट नाही. नाही नाही, आता ही ग्राम नगर पंचायतीच आहे. अच्छा, होणार आहे. होणार, कधी होईल? चालू आहे काम पुढच्या पंचवार्षिकला. नाही नाही, होणार होणार होणार. बर, काय मतदारसंघात कुणाचे हवा आहे, कुणाचं पारडं जड आहे? शरदचंद्र पवार. उमेदवार कोण? प्रभाकर घाडगे. प्रभाकर घाडगे. खटाव तालुक्याला 15 वर्षानंतर स्थानिक उमेदवार मिळाला. आतापर्यंत मान तालुक्याचे उमेदवार होते. मानचा विकास झाला, खटावचा विकास झालेला. मी आता जर या रस्त्याने आला असेल तुमच्या गाडीतनं, बघितले असेल खड्डे किती आहेत, एक एक फुटाचे रस्त्याला खड्डे आहेत. कसला विकास झालाय? पाण्याच्या नावावरती 15 वर्ष राजकारण केलं. पाण्याच्या नावावरती 15 वर्ष राजकारण केलं, बरोबर आहे. आणि आता एमआयडीसी एमआयडीसीच्या नावाने आणखीन 15 वर्ष राजकारण करणार.
हे आमदाराचं काम आहे. बर, बाकी विकास काम नाही म्हणताय तुम्ही. बघा ना, आता तुम्ही रस्त्याने आला ना, किती खड्डे आहेत बघितलं का? इलेक्शनच्या अगोदर काम चालू केलंय, ती खडी टाकली आहे आणि ती पण पोलीस स्टेशनच्या समोर टाकली. बर, रस्त्यावर तर नाही बाकी कुठं काय असं कसं व्हायचं? रस्त्यावर खडी टाकली, पोलीस स्टेशनच्या खड्डे बघा. चालू आहे रस्त्याचं काम. अहो कधी व्हायचं? चालूच आहे. झालं की 5 वर्ष पाऊस चालू होता. पाऊस चालू होता 5 वर्षात काय पाऊस थांबलाच नाही का कधी? आता या वर्षी चांगला जास्ती पाऊस होता ना. ह्या वर्षी होता, मागचे 4 वर्ष काय गेली अशीच? कशी अशी गेली? लोकांनी कुणाकडे बघायचं? 15 वर्ष गेली, 4 वर्ष नाही, 15 वर्ष आमदार आहेत. 15 वर्ष आमदार आहेत आणि 3 पक्षाच्या तिकीटावर निवडून आले. काँग्रेस मधनं निवडून आले, भाजप मधनं निवडून आले, परत आता अपक्ष निवडून आले आणि आता पुन्हा भाजपचं, पुन्हा भाजपमध्ये. काय अपेक्षित आहे तुम्हाला? महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. तालुक्याचा आमदार? तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे, तुतारीचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. आमदार जयकुमार गोरे? प्रभाकर गार्गे. प्रभाकर गार्गे होय. कोण यायला पाहिजे? भाजप. अरे खाओ, भाजप बरोबर. भाजप आवडतो का? नाही, आपलं भाजपच पाहिलं पाहिजे. कशाला पण? मग कोण पाहिजे? कारण सांगा की पाहिजे कोण? मग नाही नाही, तुम्ही कारण सांगा. काय नाही, आपलं असं पाहिजेपासून भाजप. पहिल्यापासून भाजप? काँग्रेस नाही वे, राष्ट्रवादी. भाजप असं पाहिजे. काय म्हणता, इकडचेच का तुम्ही? इकडचेच. हा, उघडून झाला चहा पाणी वगैरे? चहा प्यायला चालू आहे. काय म्हणता, कोणाचा पार्ट जड आहे? कसा आहे माहित आहे का, इकडं महाविकास आघाडीचं पार्ट जड आहे. कारण काय झालंय, लोकांना तुम्ही सरकारनं लाडकी बहीण योजना आणली पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरुण वर्गाला काम नाही आहे, तरुण वर्ग असा हाताच झालाय. आता तुम्ही सहज बघितलं तर इथं किती तरुण वर्गाची संख्या आहे, असा कॅमेरा फिरवा तुम्ही इथं फक्त. एवढं तरुण आता सकाळच्या वेळेला काम सोडून इथं निवांत चहा प्यायला आहेत काय? तर हे महायुतीचं अपयश आहे आणि आम्ही ह्यावेळी ठरवले. आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते कसे आहेत, त्यांच्या ह्या तालुक्यात 15 वर्ष संचालक, जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम चांगलं आहे. गेली 15 ते 20 वर्ष तिथं प्रभाकरजी गारगे साहेब इथं संचालक असल्यामुळं जिल्हा बँकेचे, त्यांचं शेतकरी वर्गाच्या ते कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. आणि त्यांनी ज्यावेळी संचालक म्हणून काम करत असताना कारण न बघता, कारण बघून शेतकऱ्यांना अनेक वेळा मदत केली, लोन्स दिले, काय बाबा शेतीला शेतीपूरक काय साहित्य लागणार असेल किंवा खत पाणी वेळ लागत असेल, तर त्यांनी तारण नाही बघितलं, कारण बघितलं. त्यामुळे इथला शेतकरी थोडा तरी व्यवस्थित आहे. आणि असंच हे जर त्यांना जर उद्या नेतृत्व करायची संधी मिळाली तर आमच्या भागात आणखी मोठ्या प्रमाणात विकास होईल. इथं बघा तुम्ही, खटाव मानमध्ये जर काय असेल तर सगळं औद्योगिक दिसेल तर तुम्हाला रणजित भैया देशमुखांनी सुतगिरणी उभी केली आहे, परत यांनी प्रभाकर गार्गेंनी कारखाना उभा केला आहे, त्यांचं कोल्ड स्टोरेजचं काम आहे. शेतकऱ्यांचा माल जर व्यवस्थित समजा जर नाही मिळाला तर पोटोटामो कोल्ड स्टोरेज सारखं काम त्यांनी इथे केलेलं आहे. परत तुम्हाला सांगतो अनेक आणि लोकांचा सतत काय, सर्वसामान्यांचा माणूस. गोरे इथले 5 वर्ष विद्यमान आमदार होते? 5 नाही 15 वर्ष विद्यमान आमदार आहेत. तुम्ही सहज आमचा रस्ता बघा, बाकीचं काहीच बघू नका, रस्ता बघा. वेळ पडली तर तुम्ही स्टँडवर जावा, स्टँडवरची अवस्था बघा. म्हणजे 15 वर्ष जर तुम्ही एका इथं विद्यमान म्हणून जर काम करत असाल तर तुम्ही काय विकास केला? वडोद वडोद ही मॉडर्न सिटी झाली पाहिजे होती ह्या 15 वर्षात. ह्या 15 वर्षात वडोद तुम्हाला वाटतंय का मॉडर्न? आता आम्ही इथलेच आहेत, आम्ही नावं ठेवतो असं तुम्ही म्हणाल, पण तुम्हाला कुठं असं वाटतंय की ही वडोद सिटी मॉडर्न सिटी झाली असं कुठं दिसतंय का तुम्हाला? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. एक पत्रकार म्हणून तुम्ही आमच्या गावच्या समस्या सुद्धा दाखवल्या पाहिजेत. आमचे रस्ते बघा, खड्डे. आता निवडणूक आली तर आता निवडणुकीच्या वेळेपुरतं त्याच्यावर मुलामा टाकायचं चाललंय, असं नाही चालणार ना. एवढ्या मोठ्या गावात जर बाहेरून माणूस यायचं म्हटलं तर कसं होणार? तर कुठंतरी लोकांना बदल हवाय. युवकांच्यात एक प्रकारचा राग आहे, शेतकऱ्यांच्यात राग आहे सगळ्या गोष्टीत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही माला दर आज तुम्ही विचार करा, 80 रुपयानं कांदा घेतो, किती लोकांच्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे? ज्यावेळी व्यापाऱ्यांकडे वस्तू जाते त्यावेळी त्याचा दर वाढतो. तुम्ही निर्यात आयात निर्यातीच्या बाबतीत तर सतत वाद घालताय. कांदा प्रश्नावर त्यांनी निवडणूक हरवून सुद्धा आज तीच परिस्थिती आहे कांद्याची. हा जर असं जर घडत झालं तर लोकांना, आमच्या सगळ्या लोकांना बदल हवाय. या बाबा काय म्हणता? बरं आहे का? बरं आहे बाबा. बर, काय मग निवडणुका आल्या?
काय करायचं आम्ही, शेतकरी जत आहे तच आहे, कोणची पार्टी येऊन द्या, शेतकऱ्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही काय करणार सांगा, कोणचाही मंत्री येऊन द्या, कांदा असला की त्याला दर नाही. आता माझं 2 ट्रक कांदा घातला मी स्वतःहून, त्याचा दर किती भेटला मला, 35 रुपये. 1 एकरामध्ये 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. मग काय करायचं त्या शेतकऱ्यांनी, आत्महत्या का करतात ह्यामुळे. कोणचाही पक्ष येऊन द्या, शेतकऱ्याला कोणीही विचारत नाही. पोरा काय करायचं आम्ही, ताडे तू शेतकरी असतीस ना, तुला कळालं त्यात खर्च किती आहे. उत्पन्न तुम्ही दर ह्या खताच कमी करताय का? नाही करत. कशाबद्दल करत नाही, ही सगळी तुमचीच माणसं आहे ती. मेहरबानी करून शेतकऱ्याला आहे का नाही जगून द्या, एवढीच इच्छा आहे. राहिली गोष्ट मागास वर्गावरती अत्याचार होतात, त्यामध्ये तुम्ही लक्ष घालता? नाही घालत. अनेक ठिकाणी पेपरमध्ये मी मस्त बलात्कार होतात वगैरे, कोणतेही सरकार येऊ द्या काही करत नाही. निवडून आल्यानंतर जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत सगळी भाषणं देतात, परत कुणीही बघत नाही. ते मोदी म्हणतात आम्ही शेतकऱ्यांना 6000 रुपये देतो पीएम किसान योजनेचे. तुम्ही 6000 देऊ नका. ही खताचं दर आहे का नाही, पहिले पोत जी भेटत होत 1100 रुपयाला, ती आता तुम्ही 1700 रुपयाला केलं. अहो ही दर करा ना कमी. ही आता बहिणीचं काय चाललेलं आहे, काय बहिणीचं चाललेलं आहे, 1500 रुपये देत आहे. तिची सुरक्षा बघा ना, 1500 रुपये ना त्याच्या मुलीला, त्या व्यक्तीच्या मुलीला, काहीतरी मुलाला नोकरी द्या ना, आणि ती परमानंट द्या. तुमचं काही भाषण वगैरे आहेत ना, रोज आम्ही ऐकतो पेपरमध्ये, काही सुद्धा करत नाहीत. काय म्हणायचं, ह्या सरकारनं फार चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे. सगळ्या आश्वासन पक्ष फडाफुडी याच्यात प्रचंड या सरकारबद्दल नाराजी आहे. आमदार कोण होईल? आमदार प्रभाकर कारगे. विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? विद्यमान आमदारांनी कामं कमी केलीत, पण त्याचा इव्हेंट जास्त केलाय. अच्छा, म्हणजे कामं कमी केलीत पण त्याचा इश्यू ज्यादा केलाय. आज मला तुमच्यापासून लांब जाऊच वाटतं, एवढं भारी बोलताय तुम्ही. हा बोला. अरे काय चुकलं, 10 पैशाचं काम करायचं, 50 रुपयाची माहिती द्यायची, एवढं मी केलं, काय केलं मला सांगा बरं. बदल तर पाहिजेलच, फक्त काय 10 रुपयाचं काम करून 50 रुपयाचा हिशोब मागायचा, काय केलं मला सांगा. ही रोड बघितलं, तिकडे बघा ना रोड, ह्या रोडनं तुम्ही येता जाता, ह्या रोडची हालत काय आहे तुम्ही सांगा ना, काय केलं म्हणून. गोरे साहेबांनी काम केलं, ही केलं, पाणी आणलं, कुठं आणलं पाणी? ज्या वेळेला शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस पाणी नसतं, आणि ज्यावेळेस पाऊस पडला रातून दिवस कॅनल चालू होता, ती पाणी काय प्याचं का? त्यात उडी मारून आत्महत्या करायची. बोला काय म्हणताय, कुणाचं पार्ट जड आहे? आत्ता सध्या 2009 पासून 2000 जो खटाव तालुक्यात, मान तालुक्यात ज्या पद्धतीने विकास चालू आहे त्या पद्धतीने जयकुमार गोरे भाव हे आले पाहिजेत. जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आमच्या किंवा सर्वसामान्य जनतेचं मत असं आहे की आमदार जयकुमार गोरे भाऊ हे चौथ्यांदा निवडून आले पाहिजे, हे आमचं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. काय म्हणायचं यावर? बिलकुल मला हे पूर्णपणे विरोध आहे. बरोबर. त्यांनी काय केलं हे सांगा. तुम्ही स्वतः ह्या रस्त्याने येताय जाताय, पाणी ज्या वेळेला पाणी शेतकऱ्याला पाहिजे त्यावेळेला नाही, ज्या वेळेला नाही पाहिजे पाणी आलं तर कुठं मसवडमध्ये माळातलं पाणी वाहते, परंतु ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळ आवश्यकता आहे पाणी नाही. आणि ती पण पैसे भिजायचं किती, 1.5 एकर आणि पैसे भरा 4 एकराचं, ही कुठली न्याय. बिल मागितला बिल देत नाही ती, मग ती पैसे जातात कुठं. काय म्हणायचं यावर तुम्हाला? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचा ऊस टन खाल्ले तरी चालतंय, पण आम्हाला तो जिथं विकास गंगा वाहते ते काय आम्हाला चालणार नाही, अशा पद्धतीचं नागरिकांचं मत झालेलं आहे. आणि विकास हा
सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या आता ज्या घडीला चालू आहे त्या पद्धतीने बरोबर आहे. कार्यकर्त्यांचा विकास हा कसल्या पद्धतीचा विकास? सर्वांचाच विकास होत आहे, तालुक्याचा विकास होत आहे. तालुक्याचा अभ्यास करायचा, तालुक्यात फिरून बघायचं. ते म्हणतात रस्ते नाही ना, पण रस्ते हा होतच असतेत मॅडम, कमी जास्त चालत असते. कसं व्हायचं कमी जास्त? मॅडम त्यांचं बोलणं बरोबर आहे. आता कुठपर्यंत? भारत स्वतंत्र झाल्यापासून ही रस्त असंच आहे. रुंदीकरण केलं, डांबरीकरण केलं, फक्त पेपर मध्ये येत. प्रत्यक्षात तुम्ही डोळ्यानं बघा, नाहीतर रोडचा फोटो घ्या आणि त्यांना दाखवा. त्यांनी सगळं आहे का नाही तैवडील नेलं शीतल काय बघा ना. आम्ही का पाकिस्तानी आहे का? मी माजी सैनिक आहे, 24 वर्षे सर्व्हिस केली. आम्ही लढाई लढलो 71 लढाईमध्ये. ही इंदिरा गांधी साहेब मर्डर झाला त्यावेळेस मी सगळं काय केलं. काय फायदा आहे आमचा की रोड नीट नाही तर सांगा ना काय करायचं? कसं व्हायचं असल्यावर? मॅडम हा प्रत्येकाचा जन्मत हा ते मांडणार आहेत. आमचा जन्मत आम्ही मांडणार आहे, त्यांचा जन्मत ते स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी देश सेवा बजावलेले आहे आणि लोकांनी विकासाच्या मागच आहेत, विकासाच्या बरोबर आहेत, विकास चालूच आहे. विकास कुठे आहे? विकास कमी जास्त मॅडम मगाशी तुम्हाला आम्ही सांगितलं कमी जास्त होत असते. किती वर्ष? किती वर्ष चालूच आहे, काम चालू आहे, बंद नाही काम. हे प्रत्येकाचं जन्मत मांडत असते, प्रत्येकाचा विचार चालू राहिले तर असंच चालणार सिद्ध नाही. फक्त मान तालुक्यामध्ये खटाव तालुक्यात काय? खटाव तालुका पाकिस्तानी आहे काय? खटाव तालुक्याला आमदार आमच्या मतदान असं खटाव तालुक्याचं वाले नाही कोण, वाली नाही कोण, वाली कोणी नाही बोल खटाव तालुक्याला. आणि जनतेनं आपापलं बघायला चाललंय. आता ते काय म्हणले त्यानं खाल्लं, पण आमच्या शेतकऱ्यांनी 5-5 एकर ऊस असताना पाणी नसताना 2-2, 3-3 एकर ऊस काढून टाकलं, वाळवून गेलं. त्यावेळी कोणी विचार केला नाही. ह्या ओढूस गावानं हिरवं गार पाणी पिलं तरी आमच्या नदीला पाणी सोडलं नाही. आमचे एक शेतकरी फोडाय गेले तर त्यांच्यावर कारवाई केल्या. कुणी केल्या? कुणी केल्या? त्या बांधकाम खात्यांनी, म्हणजे हे पाणी सोडतं त्यांनी कारवाई केल्या. आमच्या शेती ही वाळून गेली आणि हाय असं पाणी खाली चाललं होतं. प्रत्येक वेळी आमदार येतंय, एकदा बोटिंग केलं पृथ्वीराज बाबा बरं, आता फडणवीस बरोबर केलं, आता पुढल्या कोणाबरोबर करणार आम्हाला काय माहित. म्हणजे गेल्या वेळी पाणी होत तेव्हा खटाव तालुक्यात बोटिंग केलं गणेशवाडी तिथं, आता पाणी तिकडे गेलं तर आंधळी धरणात बोटिंग केलं. आता निसर्गानेच आपल्यावर अवकृपा केली, आता पिकच बुडाली, त्यावेळेस आता कुणाला दोष देणार? त्यावेळेस कोण दोष देणार? कुणाला दोष देणार? आमचं मत असं आहे, मत असं आहे की आमचं प्रामाणिक मत असं आहे की हा विकास चालूच आहे, विकास होतच आहे. आणि ज्यावेळेस निसर्गाने अवकृपा आपल्यावर आणली, ट्रॅफिक बघताय का? हा ट्रॅफिक, हा ट्रॅफिक आजूबाजूच्या पार्किंग मुळे होत आहे. पार्किंग अस्ताव्यस्त लागत आहे आणि स्टँड पासून ते खाली शेतकरी चौकापर्यंत हीच परिस्थिती आहे. कारण पार्किंगची व्यवस्था नाही, प्रत्येक दुकान हा रोडन झालेला आहे. दुकानदारांनी कोणत्याही प्रकारचं पार्किंग ठेवलं नाही, हे म्हणून ही पार्किंग ट्रॅफिकची व्यवस्था बिघडती. नियोजन करायला पाहिजे, नियोजन त्यासाठी ट्रॅफिक अधिकारी नेमलेले आहेत, ट्रॅफिक हवालदार नेमलेले आहेत, त्या पद्धतीनं काम चालू आहे मॅडम. ट्रॅफिक हे होत जात असते का? हे काही रस्त्याचा विकास चाललाय म्हणून तरी हे ट्रॅफिक होत आहे ना? प्रत्येक वेळ बघा, पहिल्या पंचवार्षिकला सांगितलं ओडूज ही स्मार्ट सिटी आहे म्हणून 2 कोटीचा निधी धावला, दुतर्फा धावलं, पण तो निधी गेला कुठं? आज मसवडला, आज मसवडला द्वितर्फा झालं. ओडूजला अजून पार्किंगची व्यवस्था आहे. 44 कोटीची जल योजना झाली ती सांगितली नाही सर तुम्ही, ती देशाला सिटी झाली बरं का? ते 46 कोटी योजना एक नाही, हे प्रत्येक गावात प्रत्येक राज्यात पंतप्रधानांनी राबवलेले आहे, आमदारांनी राबवलेले नाही. हे देशाचे आहे, देशाचा भाग आहे. प्रत्येक गावात ही योजना राबलेली आहे.
आमचं म्हणणं काय कुणी उद्या फक्त आमच्या ओढूचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. जोपर्यंत गोर आहे तोपर्यंत वडचा विकास होणार नाही. मसवडचा होईल, मान तालुक्यात होईल, पण वडचा होणार नाही ही गॅरंटी. कचरा डेपोजून यांना क्लिअर करता आला नाही वडोदातला. यांनी त्यांनी सांगावं यांनी समर्थकांनी कचरा डेपो तर काय विल्हेवाट लावले. एक हित एक जागा कितीतरी किती कोटी रुपयाचा घोटाळा येते आमच्या वडोसारख्या शहरातलं. मग मला कामच नाही. जे विरोधक उभे आहेत ना आता त्यांनी पाच वर्षात कधी फिरलेच नाही. ती त्यांच्याकडे कुठला कामच नाही. उमेदवार आहे की नाही पाच वर्ष कधी फिरला नाही. पाच वर्ष फिरला नाही आणि जे विरोधक उमेदवार आहे पाच वर्ष या तालुक्यात फिरलेच नाही. प्रभाकर गारगे पाच वर्ष या तालुक्यात फिरले नाही. ती एक रुपयाचं काम आणलं नाही. एक रुपयाचं काम आणलं नाही तिने. या तालुक्यामध्ये एक रुपयाचं गारगे साहेबांनी काम आणलेलं नाही आणि त्यांना उभं राहायचा नैतिक अधिकारच नाही त्याला. गारगे साहेबांना जे पैसे घेऊन बोलतात ते आमदारांनी विकत घेतलेली माणसं आहे. ती जे बोलतात ना लय मंदिर घेणं ते आमदारांनी पैसे घेऊन बोलतात. तालुक्यात चालते चार कारखाना आमदारामध्ये आमदार संबंधी बरोबर राहिलो नसतो. गटराचं पाणी पिलो आम्ही सहा महिने. गटराचं पाणी आया पडलेलं पाणी पिलोय. तेव्हा पाण्याला आम्ही फोन केलेला भाऊ पाणी सोडा. पाणी सोडलं नाही त्यांनी. पाणी सोडलं नाही त्यांनी. पाणी एक सुद्धा काम शरद पवारकडून झालं नाही. 50 वर्षात शरद पवार एक सुद्धा काम केलं. शरद पवारांनी खटाव मान दुष्काळ ठेवण्याचं पाप केलं. शरदच्या माणसांना पाणी किती दिवसानंतर मे आणि जून मध्ये भेटत होत ही विचारा. जयकुमार नावाचा शिव आमदार झालाच नसतं. 15 वर्षाच्या नंतर निवडून का देते ते आमदार. तिने कामं केली. पैसे घेऊन कामं करते. कोण कामं करायची जनता स्वाभिमान आहे. विकणारी जनता नाही. विकणारी जनता नाही. पैसे घेऊन काम करताय. पैसे घेऊन पैशाच्या पुढे आहे. मॅडम ही वडचे लोक आहेत ना यांना विचारा. जनतेचा उद्रेक झालेला आहे. एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये तुतारी वाजणार आहे. तुतारी एक तुतारीच वाजणार आहे. ऐका पाप केले. एप्रिल मे आणि जून महिन्यात मला सगळ्यांचे मुद्दे मांडायचे आहेत ना. एकाकडे मी बूम घेऊन येते. प्रत्येकाने मांडा. गडबड केली तर मी निघून जाईल. एप्रिल मे आणि जून महिन्यात वडदात किती दिवसानंतर पाणी भेटत ही यांना विचारा. ही सगळी वडची पब्लिक आहे. सांगा आता पाणी ज्या ज्या वेळेस उपलब्ध असं. वडू शहर 40,000 लोकसंख्येचं गाव आहे. 6-7 दिवसाला पाणी येतं. तेवढा राऊंड फिरायला तेवढा वेळ लागतो 6 दिवसाला. दुष्काळामध्ये पाणीच नव्हतं. तलावातच पाणी होतं. आता येते पाणी 6 दिवसाला. 6 दिवसाला येते. तेवढ्या 40,000 लोकसंख्येचा गाव तेवढा वेळ लागणारच आहे. तेवढा 5 दिवसाला तेवढा वेळ. 40,000 लोकसंख्येचं गाव आहे. तेवढा पाणी पुरवठा करण्यासाठी तेवढा वेळ लागणार. तुम्ही स्त्री आहे. 6 दिवसानंतर त्या बाईनं स्वयंपाक पाणी मुलांचा खर्च कपडे धुणं कुठलं करायचं. काय म्हणतात 6 दिवस जर का पाणी येत असेल तर त्या घरातल्या बायकांनी काय करायचं. मॅडम 6 दिवस म्हणजे एक तर 2000 लिटर पाणी येतं एका वेळेस. ते पाणी 4-5 दिवस पुरू शकतं. आता 24/7 ची योजना चालू होती आहे. ते 6 महिन्यात पाणी 24 तास पाणी आपल्या वडू शहराला मिळणार आहे. दहिवडी मसवड आणि वडू एक 6 महिन्यात काम पूर्ण होतंय. आता काम चालू आहे. आता आमचं कित्येक वर्ष वडूच करताचीच वाट बघतात. नाही ना तेवढ्याच पुरतात नव्हती. आता योजना राबवली ती केंद्रानं. 15 वर्ष का झोपलेला का तुम्ही. 15 वर्ष काय केलं तुम्ही. एवढे वर्ष मग काय केलं. त्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. जेव्हा इलेक्शन येतं तालुका कधीतरी जागा होतोय आणि असं भडकून उठतोय. आणि 15 वर्ष काय केलं. 15 वर्ष काय केलं. 15 वर्ष आम्ही सांगतो. आम्ही कार्यकर्ता म्हणून नाही. आम्ही इथले स्थानिक नागरिक म्हणून सांगतोय. विकास हा विकास चालूच आहे. विकास कुठेही थांबला नाही. आणि विकास असा आहे की रस्ता अजगर करायचा. रस्ता डांबरीकरण करायचं. तो उकडायचा. परत पाईपलाईन करायची.
आणि परत त्याचं वाटोळ करायचं. हे ह्यांचा विकास आहे मॅडम. आता वडोद 24x7 विषय हाच आहे वडोदातला. वडोदातल्या गाड्यान गाड्या अडकल्या सगळ्या ट्रक रोडनं आमच्या वाटोळ केलं सगळ्या वडोदचं 24x7. आणि इलेक्शन मला काय म्हणायचं आहे, आमदार याच्या अगोदर 50 वर्ष सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे होतं. ह्या तालुक्यामध्ये माणसं तरुणांना रोजगार नव्हता. मुंबईला औरंगाबादमध्ये माथाडीमध्ये ह्या गावात माणसं दिसत नव्हती. दुपारचं जर तुम्ही गेला का नाही तर माणसं दिसतच नव्हती. आणि एखादा माणूस मेला तर दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यविधी करायला त्याचा मुलगा नातेवाईक मुंबईवरून यावा लागायचा. आज ती परिस्थिती बदलली आहे. गावातला माणूस गावात राहिलाय. इथं हजारो हेक्टर जमीन ओलेताखाली आली. ऊसाची शेती झाली मॅडम. इथं हजारो हेक्टर शेती ऊसाची झालेली आहे. चार चार कारखाने ह्या खटावमानच्या उसावर चार कारखाने चालतील मॅडम. चार कारखाने चालतील. कशामुळे चालते? बिगर पाण्याचे नाही. पाऊस इथं कधीच पडत नाही. शेवटचा मुद्दा, रोजगाराचा प्रश्न उभा केला ना. बोला काय म्हणतात, काय मत? कुठं रोजगार आहे त्यांनी दाखवा. फक्त कुठं तरुणांनी रोजगार दिला, कुठं कंपनी उभी केली त्यांनी, कुठे MIDC केली. 15 वर्षांपूर्वी म्हणले होते की सगळ्यांनी रोजगार मिळणार. कोणाला लावले का आम्हाला तिने? सांगाव फक्त. वडोदातले किती जण कामाला लावले ते? एक माणूस दाखवा. किंवा कारगे साहेबांनी कारखाना उभा करून रोजगार दिला. या वीस कस काम केलं नाही ते म्हणते नाही. त्यांनी रोजगार दिलाय कारगे साहेबांनी. काय म्हणतात यावर? गाडगे साहेबांच्या हाताला सुद्धा काम आमदार जयकुमारांनी दिलेलं आहे. कारण त्यांचा कारखाना. अरे कामाला त्यांच्याकडे कामाला त्याली कारखाना उभा राहिलाच नसता. गाडगे साहेब पहिल्यांदा आपण सगळ्यांनी पाहिलं, मानघटाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा असेल रोजगाराचा प्रश्न फार गंभीर आहे. आता हा प्रश्न येत्या 5 वर्षात निकाली लागतोय का हे आपल्याला पाहायचंय. मला सांगा, मानघटावचा आमदार कोण व्हायला पाहिजे? प्रभाकर गारगे साहेब. आमदार जयकुमार गोरे भाऊ चौथ्यांदा आमदार झालेच पाहिजे. पहिल्यांदा आमदार होणार. तुतारी. उमेदवार कोण? प्रभाकर गारगे. जयकुमार गोरे कायमस्वरूपी आमदार राहिले पाहिजेत. प्रभाकर गारगे. प्रभाकर गारगे. चौकार फिक्स आहे यावेळेस. प्रभाकर गारगे. काय सांगता येत नाही. गारगे साहेब बदल पाहिजे. गोरे नको तर आम्हाला आता. प्रभाकर गारगे. प्रभाकर गारगे साहेब. प्रभाकर गारगे. पाण्यावर निवडणूक नको. आता तरुणांच्या रोजगारावर निवडणूक व्हायला पाहिजे. त्यामुळे बदल हवा आहे आम्हाला. प्रभाकर गारगे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आपण पाहिलं इथल्या जनतेचं काय म्हणणं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं? आपण सगळ्यांनी पाहिलं इथल्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचे प्रश्न काय आहे, ते त्यांनी आपल्यासमोर मांडलेले. मात्र तुम्हाला काय वाटतं, मानखटावचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? प्रभाकर खारगे की जयकुमार गोरे? तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती जर पाहायच्या असतील तर विषयच भारीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.